कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मालेगाव संदर्भात अपडेट समोर येत आहेत। आत्ताच आलेल्या अहवालामध्ये काही रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे मालेगाव विभागीय संपादक हरीश जी मारू कॉल लाइन वरून जोडले जात आहेत। बोला हरीश जी, काही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते, काय सांगू शकता याबाबत? हा नमस्कार, आज अँटीजन टेस्टद्वारे एक 18 अहवाल प्राप्त झाले, त्यामध्ये 4 पॉझिटिव्ह आहे आणि प्रायव्हेट लॅबचे 17 अहवाल प्राप्त झाले, त्यात 7 पॉझिटिव्ह आहे। अशा पद्धतीने एकूण 11 पॉझिटिव्हची संख्या मिळते। आता कोण कुठले कसे ते आपण बघूया। अँटीजन टेस्टचे जे 18 मधून 4 पॉझिटिव्ह, ते 42 वर्षाचा किसम येसगाव येथील आहे, 78 वर्षाचा किसम पुंडलिक नगर सोयगाव येथील आहे, 68 वर्षाची एक महिला पुंडलिक नगर सोयगाव येथील आहे, 29 वर्षाचा किसम झोडगा येथील आहे आणि प्रायव्हेट लॅबद्वारे जो प्राप्त झालेल्या पैकी एक 49 वर्षाचा किसम मनमाड नांदगाव रोड येथील आहे, 25 वर्षाचा तरुण एसटी स्टँडच्या मागे ताराबाद तालुका सटाणा, 22 वर्षाचा तरुण वीर सावरकर नगर कलेक्टर पट्टा मालेगाव, 46 वर्षाची महिला नामपूर रोड सटाणा, 24 वर्षाचा तरुण नामपूर रोड सटाणा, 72 वर्षाची महिला पाथर्डी फाटा नाशिक आणि 43 वर्षाचा किसम टीव्ही सेंटर मालेगाव कॅम्प इथे आहे। आता आपण जर नाशिकची आजची अपडेट बघितली पूर्ण, तर संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत आज रोजी रिकव्हर झालेले 503 आणि झालेली वाढ ग्रामीणमध्ये 72, नाशिक शहरात 393, मालेगावात 3, जिल्हाबाह्यमध्ये 0, एकूण 468 आज रोजी वाढलेले। जिल्ह्यातील एकूण मयतांची संख्या 545, आज रोजी एकूण मयत झालेल्यांची संख्या 12 आहे, त्यात नाशिक महानगरपालिकेचे 9 आहे आणि नाशिक ग्रामीणचे 3 आहे। अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर आनंद पवार यांनी दिलेली आहे। पुन्हा एकदा आपण जर आज पुन्हा जर बघितलं 10 वाजेपर्यंतच, तर टोटल रिकव्हर आज झालेले 12,284 रुग्ण आज बरे झालेले आहेत। टोटल मयतांची संख्या 545 आहे आणि जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्ह केसेस जे आहेत त्या 4,297 आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये 3,173 ऍक्टिव्ह पेशंट आहे, नाशिक ग्रामीण मध्ये 999 ते खाली, नाशिक 140, चांदवड 35, सिन्नर 185, दिंडोरी 66, निफाड 221, देवळा 120, नांदगाव 79, येवला 6, त्र्यंबकेश्वर 26, सुरगाणा 15, पेठ 0, कळवण 2, बागलाण 32, इगतपुरी 28, मालेगाव ग्रामीण 44 आणि मालेगाव महानगरपालिकेमध्ये ऍक्टिव्ह पेशंट 122 आणि आउट ऑफ डिस्ट्रिक्टचे जे आहेत ते फक्त 3। आणि या पद्धतीने आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची नाशिक जिल्ह्यातली जी संख्या आहे ती जाऊन पोहोचली आता 17,126 वर। अशी माहिती मी आतापर्यंत दिली आहे। मी हरीश मारू, प्रबंध भूमी, महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद। धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल। रुग्णांची संख्या वाढतच चालल्यामुळे आम्ही समस्त मालेगावकरांना विनंती करतो, नियम पाळा, कोरोना टाळा, हीच कळकळीची विनंती प्रबंध भूमी नाशिक न्यूजच्या वतीने आम्ही करीत आहोत। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंध भूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।